महायुती जागांच्या संदर्भात उद्यापर्यंत निर्णय पूर्ण होईल. चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत असून आणि महायुतीचे सर्वच नेते यावर आज अंतिम निर्णय घेतील अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. आज धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वच ठिकाणी उमेदवारांचे फॉर्म भरतोय. आपण बघता धुळे शहरामध्ये अनुभय अग्रवाल यांचाही त्याकडे फॉर्म भरतोय. आमचे रावळ आहेत माजी मंत्री, माजी आमदार त्यांचा सुद्धा आज फॉर्म भरतोय. ते आमचे सर्वच फॉर्म धुळे जिल्ह्यामध्ये आज आम्ही भरतो. आपण बघता केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे, मतदारांमध्ये आहे. मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक गर्दी आजचा उमेदवार फॉर्म भरायला अनुप अग्रवाल यांच्यासाठी या ठिकाणी आलेली आहे आणि या बाबतीत कोणाला सांगण्याची गरज नाही. धुळ्याची जागा निश्चित आम्ही मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी जिंकणार आहे. आमचे रावळ साहेब आहेत. मला वाटतं धुळे जिल्ह्यातील सगळ्या जागा आम्ही या ठिकाणी जिंकणार आहोत. गेल्यावेळी लोकसभेमध्ये सुद्धा 6 पैकी 5 मतदारसंघामध्ये आम्हाला 35, 40, 45, 50 हजारापर्यंत लीड या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालेलं होतं. एकट्या मालेगावमुळे आम्ही या ठिकाणी हरलेलो होतो, पण आता यावेळेला या सर्व जागा महायुती जिंकणार आहे. मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सगळे निर्णय अपेक्षित आहेत. देवेंद्रजी बावनकुळेजी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये आहेत. आमच्या महायुतीमध्ये जागावाटी संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे आणि हे सगळ्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे. पण मला सुद्धा आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत या ठिकाणी या जागेचा निर्णय या ठिकाणी होईल. ती यादी पुढची दुसरी यादी जी आहे ती आमची बाहेर येईल. किती जागा मी सांगू शकत नाही, पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगला निर्णय 48 जागा आमच्याकडे आहेत. त्या जागेत सगळ्यात चांगला निर्णय महायुतीमध्ये उत्तर महाराष्ट्र देणार आहे. असं आहे की अनिल गोटेंचा आज दुपारी मातोश्रीवर प्रवेश होतो आणि महाविकास आघाडीचे ते उमेदवार असणार आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा.